शिवसेना आणि भाजपला जनतेनं बहुमत दिलं, ते जबाबदार पक्ष असून त्यांनी जबाबदारीनं वागावं असा सल्ला देत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यपाल तसेच शिवसेना भाजपाच्या भूमिकेनंतर काँग्रेस पुढील दिशा ठरवणार असल्याची स्पष्टोक्ती दिली आहे. स्वर्गीय यशवंतराव मोहिते जन्मशताब्दी कार्यगौरव सोहळ्यानंतर कराड मध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. पाहुयात त्यांनी आपण काय म्हटलंय. पुढील सरकार स्थापनेचा दावा केला नाही, मग घटनात्मक पीठ प्रसंग आहे. मला वाटतं की उद्या संध्याकाळपर्यंत जर कुणीच दावा ठोकला नाही तर मग राज्यपालांना घटनात्मक पीठ प्रसंग निर्माण झाल्यामुळं सर निवडणुकीच्या आधी सेना भाजप म्हणत होते की आमचं ठरलेलं आहे, मात्र आता निवडणूक होऊन निकाल लागून 15 दिवस होत आले, मात्र सत्ता स्थापन होत नाही. महाराष्ट्राच्या जनतेला ते वेळ बनवले का त्यांनी, तुम्हाला काय वाटते? त्यांनी कसं वागावं त्याबद्दल मी मागणी काही बोलणं अपेक्षित नाही. ते जबाबदार राजकीय पक्ष आहे, महाराष्ट्राच्या जनतेने त्याला मतं दिलेली आहे, तर त्यांनी जबाबदारीनं महाराष्ट्राच्या जनतेला उत्तरदायित्व त्यांचं स्वीकारून काहीतरी योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. त्यांनी काय निर्णय घ्यावा